शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. शंतनू घरातून गायब झाल्याने सदावर्ते कुटुंबात टेन्शनचं वातावरण आहे. पण शंतनू गायब का झालाय, असं नेमकं काय घडलंय की तो घरातूनच गायब झालाय, पाहूयात या व्हिडिओमधून. मिस्टर शंतनू निघा आता बाहेर, नट्टावट्टा करू नका, जेलमध्ये जायचंय. मिस्टर शंतनू, शंतनू घरात नाहीये. घरात नाहीये? हो, दोन तास झाले शोधतोय मी त्याला. व्हॉट नॉनसेन्स. एक मिनिट, काय पोरखे चालवलाय? मॅडम पोरखे नाहीये, आम्ही सगळेच मगास पासून टेन्शन मध्ये होतो आणि त्यासाठीच मी आता पोलीस स्टेशनलाच यायला निघाले होते तक्रार नोंदवायला की शंतनू नाहीये. उगाच काहीतरी बोलतायत, वेळ वाया घालवताय. दोन तास झाले ना जाऊन फक्त. अरे तरुण मुलगा दोन तास घराबाहेर गेला तर काय गायब होतो का? नाही, व्हिडिओ पाठवलाय मी. कसला व्हिडिओ? आई व्हिडिओ. मी शंतनू सदावर्ते सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहे, कारण ऐश्वर्या रणदिवे तिचे वकील कुमार अग्निहोत्री यांनी माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबियांवरती वाटेल ते खोटे आरोप केले. तिचे वकील कीर्ती कुमार हे मला खूप हरास करतात, कधी घरी येतात, कधी फोन करतात, कुठेही गाठतात, मला संपवण्याची धमकी देतात. मी आणि माझ्या घरचे सगळेच ह्यामुळे खूप त्रासलोय, म्हणजे मला आता हे सहन होत नाहीये. त्यामुळे मी जर स्वतःच काही बरं वाईट करून घेतलं तर ह्या जगात त्याला संपूर्णपणे जबाबदार फक्त आणि फक्त कीर्ती कुमार अग्निहोत्री हे वकील असते. मॅडम यानंतर शंतनू घरी आलेला नाही. त्याचाच अर्थ तो गायब झालाय असंच समजतो ना आपण. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या सिरियलच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा सीएनएक्स फिल्मी.